कोरोनाचं संकट व त्यातच लॉकडाऊनमुळे गरिबावर येणारी उपासमारीची वेळ ही बाब लक्षात घेऊन सिल्लोड तालुक्यातील अनाड येथील सरपंच तेजरावसिंह पवार यांनी गरजूंना प्रत्येकी 10 किलो गव्हाचं वाटप करून इतर गावातील सरपंचांपुढे एक आदर्श उभा केला आहे. संपूर्ण देशात कोरोना व्हायरसनं थैमान घातलेलं असताना देश भीषण अशा संकटात सापडलेला आहे आणि याच अनुषंगातून सिल्लोड तालुक्यातील अनाड गावचे सरपंच तेजरावसिंह पवार यांनी आपल्या उदात्त हेतूनं गावातील मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवत असलेल्या गरीब आणि गरजू कुटुंबातील नागरिकांना स्वेच्छेनं प्रत्येकी 10 किलो गहू वाटप केला आहे आणि याचबरोबर समाजातील दानशूर व्यक्तींनीसुद्धा अशा संकटसमयी आपला द्वेष मत्सर आणि अहंकार बाजूला ठेवून ज्या लोकांची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे त्यांना सरळ हाताने मदत करावी आणि देशाला व राज्याला या कोरोनाच्या भीषण संकटातून मुक्त करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. त्यांच्या या समाजोपयोगी कार्याचं आणि जनहिताचं सर्वत्र कौतुक होत असून इतर गावागावातील दानशूर व्यक्तींनीही गावातील गरजू आणि व्यक्तींना अशी मदत करावी असं आवाहन केलं आहे. वृत्तप्रतिनिधी गणेश जाधव, शिवना.